नमस्कार शेती सल्ला या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेमधील जे बोगस लाभार्थी आहेत आणि अशा बोगस लाभार्थ्यांचे ज्या नोंदी आहेत जे की बोगस बोगस लाभार्थी याचा अर्थ असा की जे शेतकरी दोन हेक्टरपेक्षा जास्त आहेत किंवा ज्यांच्या ज्या शे, शेत ज्या माणसांच्या नावावर शेतच नाही आहे तर असे बोगस लाभार्थी त्याच्यानंतर लाभार्थी पी एम किसानचा लाभार्थी म्हणजे एकाच कुटुंबामधील कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला याचे दोन हजार रुपयाचा तीन महिन्याला एक हप्ता भेटतो तर अशा कुटुंबातील दोन व्यक्तीच्या नावे पी एम किसानचा हप्ता उचलणे ह्या झाल्या बोगस लाभार्थी तर प्रधानमंत्री किसान निधी योजनेत राज्यभरात अनेक बोगस लाभार्थी आहेत शेतकरी असल्याचा पुरावा कोणताही नसताना आणि नावावर कसलीही जमीन नसताना अनेक बोगस नोंदणी करून शासनाची फसवणूक केली जाते तर जे खरोखरच शेतकरी आहेत त्यांच्याकडून मात्र नोंदणी करताना पैसे उकळले जात आहेत त्यामुळे बोगस नोंदणी करणाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सध्या जनतेतून होत आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे म्हणजेच आतापर्यंत देखील देण्यात येतो या योजनेसाठी प्राप्तिकर भरणारे पेन्शन मिळणारे शेतीचे जास्तीचे क्षेत्र असणारे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवल्यात ठरवले आहे आणि बोगस लाभार्थी म्हणजे असे ज्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे ते शेतकरी म्हणजे बोगस लाभार्थी त्यासाठी तलाटी ग्रामसेवक विकास सेवा सोसायटीचे सचिव अशा कार्यकर्त्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची माहिती जमा केली होती आणि शेतकऱ्यांची माहिती संकलित करताना अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी वाद घातले होते तुम्ही माहिती घ्या ऑनलाईन करा पुढे काय ते आम्ही बघू अशी दमदाटी करून बोगस लाभार्थ्यांनी आपली नाव केलेली होती आणि त्यांना लाभ देखील आतापर्यंत मिळाला होता मात्र नव्याने ना नावावर क्षेत्र झाल्यानंतर त्यांची या योजनेत लाभार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होती नंतरच्या काळामध्ये अनेकांनी नोंदणी करून शेतकरी नसतानाही आपली नोंदणी केली तर या कामासाठी परिसरातील अनेक सायबर कॅपलींनी मोठमोठ्या रकमा उकळल्या त्यामुळे एकाच घरातील नवरा बायको मुले आजी आजोबा असे बोगस लाभार्थी तयार झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी अपात्र असताना देखील लाभार्थी म्हणून नोंदणी केली आहे त्यामुळे या योजनेसा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्याची नोंद झाली आहे गेल्या काही महिन्यात तर काही नेट केप्याचा नेट केफेवाल्यांनी एका नोंदणीसाठी दोन हजार रुपये म्हणजेच बोगस नोंदणी करून देतो आणि दोन हजार रुपये घेऊन असा बऱ्याच प्रकारचा गैरफायदा घेऊन याच्यामध्ये बोगसपणा केलेला आहे तर त्यासाठी मोठे शोध अभियान राबण्याची गरज सध्या व व्यक्त करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा येणारा सातवा हप्ता आता लवकरच जमा होईल आणि हा सातवा हप्ता एकदम म्हणजेच बोगस लाभार्थ्यांना मिळणार नाही ना ज्यांच्या नावावर क्षेत्र आहे ते पण अडीच एकरपेक्षा पाच एकरपेक्षा कमी आहे जे टॅक्स भरतात ज्यांना पेन्शन आहे अशा बोगस लाभार्थ्यांना याची याचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे ही कृपया ही माहिती अनेक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जे की खरोखर लाभार्थी आहेत तर धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी एवढंच उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ